तर पुण्यामध्ये आता काय काय निर्बंध लावण्यात आलेत एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. पुणेकरांना हे सर्व निर्बंध आता पाळायचे आहेत. आजपासून निर्बंधांना सुरुवात होतीये. संध्याकाळी 6 ते 6:30 संचारबंदी असणार आहे. दिवसभर जमावबंदीचे आदेश आहेत पुण्यामध्ये 7 दिवस. इथून पुढे आता हॉटेल, बार, रेस्टॉरंट, चित्रपटगृह बंद असणार आहेत पुण्यामध्ये. मात्र पार्सल सुविधा सुरू असणार आहे. आठवडी बाजार, महापालिकेची सार्वजनिक वाहतूक बंद असणार आहे. एमपीएससी 10वी 12वी परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. गार्डन, जिमसाठी जुने नियम लागू असतील. सर्व धार्मिक स्थळं मात्र बंद असतील. सार्वजनिक कार्यक्रमांना अर्थातच परवानगी नाहीये. अंत्यसंस्कारासाठी 20, विवाहासाठी 50 जणांनाच परवानगी असेल. भंडाऱ्याची उधळण म्हणजे राज्यात कोरोनाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. काल दिवसभरामध्ये राज्यात कोरोनाचे 47,827 नवे रुग्ण आढळून आले, तर कोरोनामुळे 2020 रुग्णांचा मृत्यू झालाय. मुख्य सचिवांच्या बैठकीमध्ये केंद्रानं सुद्धा याबाबत आता चिंता व्यक्त केली आहे. पंजाब आणि छत्तीसगडची परिस्थिती सुद्धा चिंताजनक आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा उद्रेक वाढलाय. या भागामध्ये काल दिवसभरामध्ये कोरोनाचे तब्बल 1,108 नवे रुग्ण आढळलेत, त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 9,235 वर गेली आहे. आणि काल दिवसभरामध्ये 715 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांमध्ये केडीएमसी क्षेत्रात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. आणि आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी कल्याणमधून आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण आता वाढलं आहे. मार्च महिन्यामध्ये 5 ते 20 या वयोगटातल्या तब्बल 733 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सुदैवानं यामध्ये कोणाचाही मृत्यू झालेला नाही आहे. मात्र लहान मुलांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतो. 400 बेड्सची क्षमता असलेलं जिल्हा कोविड रुग्णालय ओव्हरफ्लो झालंय आणि दररोज रुग्णांची भरच पडतीये. त्यांना कुठे दाखल करायचं असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडलाय. तर 80 ICU बेड्सपैकी 2 बेड ही रिक्त आहेत. जालन्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या आता 26,874 वर गेली आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे